तारीख 5 जानेवारी 2024. याच दिवशी पुणेकरांना मुळशी पॅटर्न या सिनेमाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळची त्याच्याच साथीदारांनी हत्या केली. मात्र ज्यानं शरद मोहोळची हत्या केली तो आरोपी म्हणजेच साहिल उर्फ मुन्ना पोळेकर. पण मुन्ना आणि शरद मोहोळ मध्ये असं काय बी नसलं ज्या रागातून मुन्नानं शरद मोहोळची हत्याच केली, हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय एबीपी माझाचं डिजिटल प्लॅटफॉर्म. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, वय जेमतेम 20 वर्ष. या 20 वर्षांच्या पोरानं शरद मोहोळ सारखा सराहित गुन्हेगाराला अखेर संपवलंय. त्याचं झालंय असं की मुन्नाचे आणि शरद मोहोळचे पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले. मात्र हेच त्याचं प्रमुख कारण नव्हतं बरं का, कारण हा वाद फार जुना आहे. कारण पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील एका जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा मोहोळ गँगच्या सोबत महिनाभरापासून टोळीचा सदस्य म्हणून काम करत होता. जेव्हा ही घटना घडली त्या दिवशी सकाळपासून मुन्ना पोळेकर आणि शरद मोहोळ हे सोबतच होते, अशी ही माहिती आता समोर आली आहे. आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा सुद्धा सुतारदारा इथंच राहिला होता. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्या बरोबर नेहमी फिरायचा. त्याचा मामा नामदेव महिपती कानगुडे, विठ्ठल किसन गांडले हे या प्रकरणातले आरोपी आहेत. नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गांडले या दोघांचंही शरद मोहोळ सोबत पूर्ववैमनस्य होतं. मुन्ना पोळेकर हा आधीपासूनच गुन्हेगारीकडे वळल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर त्याच्या मामाला म्हणजेच नामदेव कानगुडेला तो सर्वस्व मानत होता, असंच त्याच्या एकंदरीत सोशल मीडियावरून दिसून आलंय. मात्र या हल्ल्याचं प्लॅनिंग मात्र खूप आधीपासूनच सुरू होतं. आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकरला आधीच शरद मोहोळच्या टोळीत घुसवलं होतं. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ सोबत फिरायचा, त्यामुळे शरद मोहोळची दिवसभरातली सगळी माहिती हा आरोपींना देत होता. त्यानंतर 5 जानेवारीला या आरोपींनी शरद मोहोळच्या हत्येचा अखेर कट रचला. अतिशय थंड डोक्यानं या हत्येचं प्लॅनिंग झालं. दुपारी 1:20 सुमारास शरद मोहोळ सुतारदारा येथील घरातून तो बाहेर पडला. लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होता. मोहोळ घराबाहेर पडताच दबा धरून बसलेला मुन्ना आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळवर गोळीबार केला. आणि त्यानंतर जसा मोहोळ त्याच्या घराबाहेर पडला तसा दबा धरून बसलेला मुन्ना आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळवर बेछूट गोळीबार केला, त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि या हल्ल्यामध्येच अखेर शरद मोहोळचा मृत्यू झाला. ठरलेल्या पॉइंटवर मोहोळ आला आणि सुरू झाला बेछूट गोळीबार. या आरोपींनी हत्या केल्यानंतर तात्काळ तिकडून पळ काढला. पळ काढल्यानंतर पोलिसांच्या पथकांनी या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि केवळ 8 तासात शिरवळला पळून जात असतानाच या सगळ्या आरोपींना बेड्या ठोकल्या. मोहोळच्या हत्येनंतर पुण्यात चर्चांना उधाण आलं. ज्या हत्याराच्या आधारानं त्यानं आजवर दहशत पसरवली, आज तेच हत्यार त्याच्या जीवावर बेतलंय. या हत्येमुळे पुण्याच्या गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एंट्री झाली का, असाही प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.